नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सांगली मिरज रोडवर असणाऱ्या ॲपेक्स कोविड सेंटरमध्ये रविवारी दुपारी रुग्णांच्या नातेवाईकांनी ॲपेक्स रुग्णालयाबाबत गंभीर आरोप केले. याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांनाही रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणाबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत सायंकाळी आयुक्त कापडणीस हे थेट ॲपेक्स रुग्णालयात गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. याचबरोबर रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाब विचारत रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीबाबत कडक शब्दात कान उघडणी केली. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी रुग्णालय प्रशासनाला कारभार सुधारा, रुग्णांना योग्य रुग्णसेवा द्या, नातेवाईकांना त्यांच्या रुग्णाबाबत वेळच्या वेळी माहिती द्या, तसेच त्यांच्याशी सौजन्य राखा. याचबरोबर शासनाने कोविड रुग्णाच्या वैद्यकीय सेवेसाठी जी वैद्यकीय शुल्क आकारणी करण्याबाबत सूचित केले, तसेच रुग्णालयातील बायोमेडिकल टेस्टची ताबडतोब विल्हेवाट लावा अशा सूचना केल्या. यापुढे आपल्या रुग्णालयाचा कारभार सुधारा. जर यापुढे रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आली तर ॲपेक्स कोविड सेंटरचा परवाना रद्द करू, असा इशारा देत कापडणीस यांनी ॲपेक्सला 3 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे उपस्थित होते. वेळच्या वेळी माहिती द्या, तसेच त्यांच्याशी सौजन्य राखा. याचबरोबर शासनाने कोविड रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी जी वैद्यकीय शुल्क आकारणी करण्याबाबत सूचित केले आहे, तसेच रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्टची ताबडतोब विल्हेवाट लावा अशा सूचनाही करण्यात आल्या. यापुढे आपल्या रुग्णालयाचा कारभार सुधारा. जर यापुढे रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार आली तर ॲपेक्स कोविड सेंटरचा परवाना रद्द करू, असा इशारा देत कापडणीस यांनी ॲपेक्सला 3 दिवसाचा अल्टिमेट दिला. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे उपस्थित होते. उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर खुद्द मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी थेट ॲपेक्स कोविड सेंटरमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला. याचबरोबर आयुक्त कापडणीस यांनी तक्रारीची दखल घेत रुग्णालय प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. त्याबद्दल सर्वांनीच आयुक्त कापडणीस यांचे आभार मानले. प्रतिनिधी आती शावळे, सांगली. नाही, आपण 2 मागवलेले आहे पण ते मॉडरेट म्हणजे